पावसाळा अगदी तोंडावर आला आहे आणि पावसाळ्यात विद्युत पुरवठा खंडित होण्याचं प्रमाण वाढत आहे. विशेषतः खेड्यापाड्यात आदिवासी वाड्यांमध्ये तर खूपच याचा परिणाम होतो. या अडचणीवर मात करण्याचा एक छोटासा प्रयत्न पनवेल लायन्स क्लबच्या वतीनं दुंद्रे आदिवासी पाडा येथे सोलर दिवे आणि सोलर पॅनल देऊन करण्यात आला आहे. पावसाळा अगदी तोंडावर आला आहे आणि पावसाळ्यात विद्युत पुरवठा खंडित होण्याचं प्रमाण वाढत आहे. विशेषतः खेड्यापाड्यात आदिवासी वाड्यांमध्ये तर याचा खूपच परिणाम होतो. या अडचणीवर मात करण्याचा एक छोटासा प्रयत्न पनवेल लाईन क्लब्सच्या वतीने दुंद्रे आदिवासी पाडा येथे सोलर दिवे आणि सोलर पॅनल देऊन करण्यात आलाय. लायन्स क्लब ऑफ पनवेलच्या माध्यमातून लायन स्वाती गोडसे व लायन संजय गोडसे यांच्यातर्फे लायन ऑफ पनवेल दत्तक घेतलंय. त्यानुसार दुंद्रे आदिवासी पाडा येथील घरांमध्ये हे सोलर दिवे आणि पॅनल देण्यात आलेत. यावेळी लायन्स क्लब पनवेलचे अध्यक्ष सुयोग पेंडसे, राजेंद्र महानुभाव, ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, साई पॉवर सिस्टीमचे संतोष मसूरकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.